आज दिनांक 22 रोजी शासनाने माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अवमान याचिकेसंदर्भात जी सुनावणी घेण्यात आली त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं सरकारच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादासंदर्भात बोलताना उच्च न्यायालयातील माननीय न्यायमूर्तींनी आपल्या विरोधातल्या अवमान याचिकेवर कोणत्याही प्रकारची नोटीस काढण्यास स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे आणि कुठलीही नोटीस आपल्या कर्मचाऱ्यांच्या दुखवट्याच्या विरोधात काढलेली नाही। मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या दुखवट्याच्या संदर्भातल्या विलीनीकरणाचा जो लढा आहे आपला त्याच्या विजयाची सुरुवातच मुळात इथून झालेली आहे, त्यामुळं कुणीही आता आपण डगमगण्याची गरज नाही। एक प्रकारे आपला दुखवटा कायदेशीरच ठरलेला आहे, त्याच्यामुळं आपल्या विरोधात कोणतीही कारवाई सरकारला करता येणार नाही आणि सरकारच्या वतीनं ज्या काही वल्गना करण्यात आल्या होत्या त्या सगळ्या खोल गेलेल्या आहेत, त्यामुळं सरकारला आता कायदेशीर लढाई थोडीशी कमी पडल्यामुळं आता त्यांना चर्चेतून तोडगा काढावा लागेल, कारण सरकारतर्फे जे वकील भांडत होते त्या वकिलांनी कोर्टामध्ये उपस्थित केलेला जो काही मुद्दा होता की कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे ज्या ग्रामीण जनतेचे हाल होत आहेत त्याच मुद्द्याला धरून माननीय उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी असे संबोधित केले की तो जर जनतेला होणारा त्रास तुम्हाला थांबवायचा असेल तर तुम्हाला पुढाकार घेऊन चर्चा करावी लागेल, कर्मचाऱ्यांच्या सोबत चर्चा करावी लागेल आणि त्या चर्चेतूनच तोडगा काढावा लागेल। त्यामुळं सध्या जे विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे तेथील विरोधी पक्षांशी बोलून आपण आपला मुद्दा विधिमंडळामध्ये सुद्धा मांडणार आहोत। विधिमंडळामध्ये घडणाऱ्या चर्चेंच्या माध्यमातून पुढच्या 2-3 दिवसांमध्ये आपल्या चर्चा आपल्या मुद्द्यावर चर्चा घडून येईल, त्याचबरोबर सरकार पक्षाच्या वतीने मंत्री महोदय आणि तुमच्या आमच्या सर्व कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सदावर्ते साहेब या दोन्ही घटकांमध्ये चर्चा होईल आणि आपला विलीनीकरणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा मार्गी लागेल। त्यामुळं तारीख पे तारीख असं काही होणार नाही आहे, पुढच्या 5 तारखेच्या अगोदर कोर्टाच्या बाहेरच आपल्या विलीनीकरणाच्या लढ्यासंदर्भात सरकारबरोबर चर्चा घडून येऊन आपला जो मुद्दा आहे विलीनीकरणाचा तो निकालात निघणार आहे, आपलं विलीनीकरण होणार आहे, सरकारला ते करावंच लागणार आहे, त्याच्यामुळं सरकार कुठलीही आडकाठी आता करू शकत नाही, सरकारच्या पळवाटा संपलेल्या आहेत, त्यामुळं सरकारला चर्चेला यावंच लागेल, चर्चा करावीच लागेल आणि आपलं विलीनीकरण करावंच लागेल। मित्रांनो, त्यामुळं कुणीही न डगमगता ठामपणे आजपर्यंत जसे दुखवट्यामध्ये स्पष्ट आणि ठामपणे राहिलेलो आहोत असंच महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी बंधू आणि भगिनी आपण या दुखवट्यामध्ये ठाम राहायचं आहे, कुणीही विचलित होऊ नये। जर कोणाला शंका वाटत असेल, जर कोणाला काही प्रश्न असतील तर कधीही 24 तास आमच्याशी संपर्क साधा, तुमच्या शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन